ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ह्यूमन वेलफेअर असोसिएशन आणि दर्पणकार फाउंडेशन कडून कामगार दिनानिमित्त स्वच्छता दूताचा सत्कार करून गोडाचे वाटप। 1 मे कामगार दिन तथा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयलाब शेख तसे ह्यूमन वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल वहाब मुजावर आणि बुरुड समाजाचे जिल्हा अध्यक्ष आणि दर्पणकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कुकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरज महापालिकेचे स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या कामगारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला। यावेळी विनोद कांबळे, अनिकेत कांबळे, विजय कांबळे, सचिन कांबळे, संदीप सातपुते, अनिल दरवारे, आकाश मद्रासी, राहुल सातपुते, विजय महिषाळे, सुधाकर वाघमारे, नरेंद्र भंडारे, विशाल लोंढे, विकास लोंढे, अविनाश मेहकर, अंतिरा अवधूत सादर, रामदास कांबळे, शशिकांत घाडगे, हुसेन मुतवली, मंगल वारे, शोभा कांबळे, कल्पना लोंढे आदी स्वच्छता दूतांचा सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचा जयघोष करून कामगारांसोबत कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। यावेळी सर्व सफाई कामगारांनी सत्कारानंतर सर्वांचे आभार मानले। महानकर न्यूज साठी आदि माने मिरज।